नमस्कार मित्रांनो, मी अभिनेता उमेश ठाकूर. तुमची सगळ्यांची काळजी वाटते मला. सगळ्यांनी सुरक्षित राहा, घरीच राहा आणि घरीत राहत असाल अशी पूर्ण खात्री आहे मला. मित्रांनो, मला अनेक वेळेला प्रश्न पडलेला आहे की जेव्हा जेव्हा असे काही परिस्थिती उद्भवते तेव्हा बरेच हात, मदतीचे हात पुढे येतात, पुढे सरसावतात आणि मदत करतात. आमच्या चित्रपट क्षेत्रामध्येही तसे मदतीचे हात देणारे खूप मोठी आणि चांगली माणसं आहेत. बऱ्याच वेळेला आपण बघतो तर मदत ही केवळ बॅकस्टेज आर्टिस्टला केली जाते. माझा एक मुद्दा असा आहे, म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडला आहे, म्हणजे बॅकस्टेजवाल्यांना मदत करणं हे काही चुकीचं नाही, खूप छान आणि चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे की आणि बरेच लोक आहेत, म्हणजे आपले फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच डिपार्टमेंट आहेत, नाट्यक्षेत्रामध्ये बरेच असे डिपार्टमेंट्स आहेत की त्या लोकांना तशी मदत झाली पाहिजे. आता आपण वर्गवर्गीय करूया की ए ग्रेडचे ॲक्टर्स जे स्टार्स आहेत, बी ग्रेडचे ॲक्टर्स जे टी व्हीवरती दिसतात, जे सुपाऱ्या घेतात किंवा असे जे ॲक्टर्स आहेत ते, त्याच्यानंतर सी ग्रेडचे आहेत म्हणजे ते कमी काम करतात किंवा त्यांना काम कमी मिळतं, आणि चौथी जे आहे ते मॉब आर्टिस्ट. पहिल्या ए आणि बी ह्यांचा विचार जर सोडला तर सी आणि डी ह्या कलावंतांचा, ह्या तंत्रज्ञांचा विचार केला गेला तर त्यांना कधीच कोणी मदत करताना दिसत, तर त्या कलावंतांना मदत झाली पाहिजे आणि ती कशा पद्धतीत झाली पाहिजे याचा विचार व्हावा म्हणून आज मी तुमच्याशी बोलतो. म्हणजे मला बॅकस्टेजवाल्यांना मदत करतो त्याच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही, खूप छान गोष्ट, चांगली गोष्ट, मदत केली पाहिजे, पण या लोकांनाही मदत झाली पाहिजे. कारण मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पल्लवी पाटील या ॲक्ट्रेस, या मॉडेलचा, तिला खूप प्रॉब्लेम आहे. तसेच अनेकांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या सगळ्या कलाकारांना मदत झाली पाहिजे. कशी मदत होईल त्याबद्दल मी सर्व जे वरिष्ठ आहेत आपले नाट्य परिषदेचे, चित्रपट महामंडळाचे, त्यांनी ह्याबद्दल विचार करावा आणि कशी मदत करता येईल त्याबद्दल जरा विचार करावा. धन्यवाद.